राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यामुळे मुंबई पुणे नागपूरसह विविध जिल्ह्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. नागपूर पुण्यामध्ये अक्षरशः रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यानंतर आता अमरावतीत देखील इंजेक्शनसाठी सकाळपासून कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील मेडिकल समोर मोठी रांग लागल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. परंतु दुपारी 12 वाजेपर्यंत रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन न मिळाल्यानं रुग्णांनी संताप व्यक्त केला आहे. अनिरुद्ध उगले, झूम ऑन न्यूज, अमरावती. तिथं पण स्टॉक अवेलेबल नाही आहे, अवेलेबल करून देतो मी आमच्या इथं. पण ते सध्या इथं आमच्या पेशंटची सिच्युएशन थोडी बॅड आहे म्हणे, त्याच्यामुळे आम्हाला इथे यावं लागतं. किती वाजता? कारण मी सांगितलं की आम्हाला 12 वाजेपर्यंत स्टॉक भेटतो, तिकडून उशीर येतो आहे. थांबा म्हणे आता झालं, आम्ही आलेलो आहे, बट हे म्हणत आहे की आता येईल, नंतर येईल, याच गोष्टी सगळ्या करत आहे. अस्पताल आहे, यहाँ पर आप इंजेक्शन अवेलेबल करवा. बस हमारी प्रशासन से ये गुजारिश है कि जो लोग कोविड में ग्रस्त है, जो लोग कोविड से परेशान है, इन लोगों को आप ज़्यादा से ज़्यादा इन पर तवज्जो दें और ध्यान दें और इंजेक्शन ज़्यादा से ज़्यादा अवेलेबल करवाएं.